नीट 2021 निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून 720 गुणांपैकी 650 ते 710 गुण पटकावत या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादित केलं आहे. प्राचार्य शिवराज मोटेगावकर हे आरसीसी नावाचा कोचिंग क्लास चालवतात. या क्लासच्या टीमने घेतलेले कठोर परिश्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर नुकत्याच जाहीर झालेल्या नीट 2021 निकालामध्ये मोटेगावकर संचालित आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केलं आहे. क्लासचा विद्यार्थी अनिरुद्ध डाखरे याने या परीक्षेत 720 पैकी तब्बल 710 गुण घेऊन राष्ट्रीय स्तरावर 38वा रँक मिळवला आहे. त्याचबरोबर अथर्व वट्टमवार 705, ओंकार काबरा 700, श्रेया आरू 696, जेनिका कलालने 690 गुण मिळून घवघवीत यश संपादन केलं आहे. आरसीसीच्या 28 अधिक विद्यार्थ्यांनी 650 पेक्षा अधिक गुण मिळवल्यामुळे नीट परीक्षेत पुन्हा एकदा मोटेगावकर सरांचा आरसीसीचा झेंडा संपूर्ण भारतात फडकला आहे. अनिरुद्ध, खूप साऱ्या मुलांच्या मनात काही क्वेश्चन असतात बेटा तुझ्या माध्यमातून, कारण तुला केमिस्ट्री मध्ये 180 आउट ऑफ 180 मार्क्स आहेत. एकही सिली मिस्टेक नाही यार, कुठल्याही एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क पडणं हे साधी गोष्ट नसते, कारण एकही चूक नाहीये. तर तुला जे केमिस्ट्री 180 आउट ऑफ 180 मार्क्स आहेत, म्हणजे नेमकं तू कसं याचं म्हणजे प्लॅनिंग केलं असं, आणि पुन्हा हे सगळ्यात महत्वाचं, लॉकडाऊन मध्ये आम्ही 6-6 व्हिडिओ टाकायचो, तू कसं हे मेंटेन करायचं बेटा? सर, ज्या लॉकडाऊन सुरू झाल्याबरोबर तुम्ही टेस्ट सिरीज सुरू केले होते, त्याच्याने माझी प्रॅक्टिस होत होती, आणि मग ज्या लॉकडाऊन एक्सटेंड होणार आहे हे तुम्हाला माहीत झालं, त्या तुम्ही व्हिडिओ लेक्चर्सच्या द्वारे आमची नीट प्रिपरेशन कंटिन्यू ठेवली. तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा आमची प्रिपरेशन चांगल्याने चालली होती, आणि 6 तास व्हिडिओ लेक्चर्स असायचे, तिथे पण असं इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असल्याने असे वाटे नाही की आम्ही ऑनलाईन लेक्चर्स करत आहोत, असं वाटते की आम्ही क्लासमध्ये ऑफलाईन लेक्चर्स करत आहोत. म्हणजे आरसीसी मध्ये आम्ही जे असं शिकवायचो, आम्ही कधी कधी आम्हाला प्रश्न पडायचा, ते कॅमेरामन बी हसायचा आणि मी तर जोक मारायचो. मी तर म्हणजे वैतागलो होतो ते म्हणजे शिकवून म्हणजे कारण कॅमेरा असं कधी माहीत नव्हतं, कारण पहिल्यांदाच असं वाटलंच नव्हतं की कधी कॅमेरा पुढे एवढं आपल्याला शिकवा लागेल. आणि खरंच या मुलांनी जे यश मिळवले ते खरंच मिरेकल. नीट परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सुपर स्टँडर्ड बुकलेट देण्यात आले होते. या बुकलेट मधील समाविष्ट प्रश्न आणि नीट परीक्षेतील संभाव्य प्रश्न हे तंतोतंत सारख्या पद्धतीचे किंवा सारखे परंतु व्हॅल्यू चेंज आले होते. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार व्हिडिओ लेक्चर घेऊन प्रत्येक लहान मोठ्या अडचणी डाऊट सुटतील अशा पद्धतीने तंतोतंत नियोजन आणि कठोर परिश्रम मोटेगावकर सर आणि आरसीसीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी घेतले आहे. त्यामुळे आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी नीट मध्ये उत्तुंग यश संपादन केलंय असे अनिरुद्ध सांगतो. केमिस्ट्री विषयात अनिरुद्ध डाखरे आणि अथर्व वट्टमवार या दोघांनी 180 पैकी 180 गुण मिळवले आहेत, तर 170 पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 19 विद्यार्थी आहेत. या वर्षीच्या निकालात फिजिक्स या विषयातही आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली असून 25 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 150 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर पीसीबी मध्ये 720 गुणांपैकी 600 पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 149 विद्यार्थी असल्यामुळे आरसीसीने यशाचा आलेख आणखीन उंचावला आहे. आईने तुला कसं मदत केली, कारण आई घरामध्ये, ज्या घरामध्ये आई स्ट्रॉंग ते घर स्ट्रॉंग, ज्या घरामध्ये आई वीक घर वीक, साधी डेफिनेशन ऑफ द कुठल्याही घराची. आई स्ट्रॉंग असायला पाहिजे घरात, कारण वडील स्ट्रॉंग असून फायदा नाही, कारण वडिलाला बाहेर बी दिवस बाहेर जातो वडिलांचा, त्यामुळं आई घरात खूप स्ट्रॉंग असेल तरच घर खूप स्ट्रॉंग होते. तर तू आईचा कसा रोल? माझ्यानुसार नीटची परीक्षा फक्त एक स्टुडंट नाही देत, तर सगळी फॅमिली मिळून त्याला देते, आणि आईचा याच्यामध्ये खरंच खूप मोठा रोल होता, कारण हेल्दी डाएट आणि कधी झोपायचं कधी उठायचं तर ते आई डिसाईड करून द्यायची. मी आईला सांगायचो की मी आज इतक्या इतक्या वाजता झोपणार आहोत, मग नंतर तिथे 6-7 तास ॲड करून आई मला जागवायची आणि सगळं नाश्ता सगळं प्रिपेअर हातातच आणून द्यायचे. त्याच्याने मला फक्त जेवण करून आणि अभ्यास करायचा असंच होतं लॉकडाऊनमध्ये.